निवडणुकीमध्ये कोणी पाडू शकत नाही असा अहंकार ठेवू नका अनिल बोंडे यांनी बच्चू कडूंवर निशाणा दरम्यान खासदार पाठवले तरी बच्चू बच्चू पडणार नाही आव्हान कडून बावनकुळे स्पष्ट बोलले मी बोललो नाही त्याच्या अगोदर पण ते स्पष्ट बोलले काही करून कसं पाडता येईल कोणत्या गोष्टी बाहेर काढायच्या कसं करायचं काय पद्धतीनं जायचं तर मला असं वाटतं की मित्र पक्ष म्हणून जवळ घ्यायचं आणि पुन्हा अफजल खानासारखी मिठी चांगलं नाही ना मला आठवत चंद्रशेखरजी बावनकुळे जेव्हा अचलपूर मध्ये आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की अचलपूर मध्ये लक्ष द्या हा इथे भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढवा कोणाला पाडा कोणाला निवडून आणा असं काही कोणाला सांगितलेलं नाही पण अहंकार पण असू नये कि मला कोणी पाडूच शकत नाही म्हणजे हा जनतेचा अपमान आहे ज्या जनतेनी बच्चू भाऊंना निवडून दिलं त्या जनतेला जर गृहीत धरल्या जात असेल की मला कोणी पाडूच शकत नाही तर तो अहंकार खूप टिकतो असं मला वाटतं